पहिल्या भागाचं रहस्य यशाचं रहस्य कशात आहे असं वाटतं मला असं वाटतं की त्याचं नाविन्य तर होतंच पण त्या नाविन्याला नुसतं आपण नाविन्य म्हणून सोडून नाही देऊ शकत खूप साऱ्या गोष्टी जुळून यायला लागतात त्यातलं कास्टिंग हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण कास्टिंग जर त्याचं वर्क नाही झालं तर मे बी यू कॅन ॲड ऑल्सो तर कास्टिंग हा मला असं वाटतं त्याचा सोल आहे म्हणजे कास्टिंगशिवाय त्याची गंमत नाही येणार उद्या ती जर लोकं तुम्हाला आवडली नसती तर मला असं वाटतं की पुढचं घर किती सुंदर आहे किंवा आम्ही टास्क किती इंटरेस्टिंग केले पण ती जी माणसं आहेत त्यांनी ज्या मला असं वाटतं त्यांना खूप क्रेडिट द्यायला पाहिजे कारण त्यांनी ज्या स्पिरिटनी तो गेम खेळला सी मराठीमध्ये हा गेम खेळतील का हा शो पॉप्युलर होईल का ह्याचं खूप सारं क्रेडिट ह्या सा सगळ्यांना अशा करताय की त्यांनी त्या स्पिरिटनी गेम खेळले म्हणजे ते जर नुसतेच गप्पा मारायला किंवा टाईमपास करायला आले अस आले नव्हते तर ते तिथे जिंकायला आले होते त्यांना बिग बॉसमध्ये यायचं होतं प्रत्येकाचं एक कुठेतरी अँबिशन होतं म्हणजे की मला इथे यायचं आहे तर मला जिंकायचं आहे तर मला असं वाटतं हा फॅक्टर खूप खूप महत्त्वाचा ठरतो आणि अर्थात बाकी सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेतच शोबद्दलच्या नाही आय थिंक uh, प्रत्येक कंटेस्टंटचं ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर त्यांचा जेवढा इंटरेस्ट होता टास्क करण्यामध्ये की त्या जितकं सिरियसली त्यांनी घेतलं त्याच्यामुळेच तुम्हाला रिॲक्शन मिळतात किंवा त्याच्यामुळेच सगळे रिॲक्शन बघायला मिळतात तर ते आय थिंक दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट कास्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती पुन्हा एक ह्युमन सायकोलॉजी असते शेजार त्याच्या घरात काय पिक शिजते ते बघणार आपली एक ह्युमन टेंडन्सी असते त्यामुळे बेसिक हा शोचा फॉर्मॅटच इतका ब्रिलियंट आहे आणि वेन इट हे एक आर्टिस्ट ॲड होतात त्याच्यात टास्क ॲड होतात आणि प्रेझेंटेशन ॲड होतं तर ते इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग आणि इट इज फिनॉमिनल म्हणजे ही जी सायकोलॉजी आहे ना आपली आपल्याला ऑलवेज इट इज ह्युमन नेचर म्हणजे हे इकडचं म्हणून नाही हे युनिव्हर्सल ह्युमन नेचर आहे की एव्हरीबडी वॉन्टस टू नो वॉट इज कुकिंग इन द नेबर्स हाऊस महेश सर इकडे इकडे विराज हां Uh, म्हणजे गेल्या सीझनच्या वेळेस असं झालं की पंधरा स्पर्धक घरात होते आणि तुम्ही हेड ऑफ द फॅमिली किंवा घराचे मेन म्हणून तुम्ही बाहेर होतात पण अनेक घरात घडणारे जे प्रसंग आहेत जेव्हा तुम्ही बाहेरच्या ठिकाणी फिरता तेव्हा सगळी लोक काय तुमच्या शो मध्ये असं घडतंय काय तुमच्या शो मध्ये असं घडतंय असं करून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लोक हे करतात तर एका पॉईंट नंतर तुम्ही लास्ट टाइम पण बोलला तर थोडस मला इरिटेट होतंय यावेळी होकार देताना तुम्ही त्या गोष्टीचा विचार केला होता की की खूपच त्रास होतो म्हणून मग आय वॉज गेटिंग इन टू अननोन टेरिटरी त्यामुळे मला माहिती नव्हतं पण देन दिस इज द सक्सेस ऑफ द शो मला वाटतं हे जे म्हणणं असतं ना की कुठेतरी बिकॉज दे आर क्युरियस अबाउट द शो आणि तो सक्सेस आहे शोचा आणि जसं मी म्हटलं तसं प्रत्येक जण आपला एक फेवरेट घेऊन चालत असतो थ्रूआउट आणि वेन मी तिकडे उभं राहून मी काही प्रत्येक वेळेला सगळ्यांचं चांगलं म्हणू शकत नाही आणि मी हे ठरवलं होतं की मी आय विल बी व्हेरी फ्रँक अँड व्हेरी ओपन माझ्या लाईक्स अँड डिसलाईक्सबद्दल त्यामुळे त्याचे रिॲक्शन्स येणं स्वाभाविक होतं बट देन इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द होल गेम म्हणजे मला वाटतं की हा हे ॲक्सेप्ट करूनच पुढे इनफॅक्ट नाव आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सेकंड सीझन कारण पहिला सीझन पहिले काही एपिसोड्स आय वॉज स्टील ट्राय टू फाइंड माय बेअरिंग्स की कसं आहे काय आहे पण मी नंतर, मी नंतर आ, ते झालं म्हणजे पहिली विकेट जरा ओली होती त्यामुळे बॉल वेडावाकडे येत होता पण नंतर आय गॉट यूज टू इट ह्यावेळेला मला वाटतं की आय एम प्रिपेअर्ड फॉर इट घरात घडणाऱ्या काही समजा चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला बाहेर देत बसावं लागतं हे थोडंसं त्रासदा झालं नाही आता काय होतं की दॅट शोज द ऑडियन्स इज इन्व्हॉल्वमेंट त्यांना कुठेतरी एक दे गेट सो इन्व्हॉल्व की त्यांना विसर पडतो की हा ॲट द एंड ऑफ द डे गेम आहे आणि आपण शक्य तेवढं मी करेक्ट करायचा प्रयत्न करतो पण त्यांनी ते कसं घ्यावं आणि त्यांनी ते करेक्ट करावं का नाही इनफॅक्ट रिबेल्स मेक द शो सगळं छान छान झालं तर मला वाटतं त्या त्या शोचं इंटरेस्ट हाच आहे की वी नीड अ फ्यू कॅरेक्टर लाईक दिस टू मेक द शो वर्क निखिल सरांना एक प्रश्न असा आहे सर म्हणजे पहिला सीझन संपल्यानंतर आता म्हणजे हिंदीचा सीझन पण सोशल मीडियावर असतो किंवा आपला पण सगळा बोटवर्तीवर असतो पण त्यामुळे जे पुढचे जे स्पर्धक येतात ते आता बिग बॉस या एकंदर फॉर्मॅटबद्दल बऱ्यापैकी सगळा अभ्यास करूनच घरात येताना येतात आणि बऱ्यापैकी ट्रेंड होऊन येतात की बाबा आपल्याला एकतर किचनचा दावा तरी घ्यायचा आहे किंवा भांडणं तरी करायची असं एक थोडंसं एक ठोकताळे जे असतात की बाबा हे केलं तर तुम्ही चर्चेत राहता हे करत नाही आपण सेलिब्रिटी असतो लोक आपल्याला मत देतात आपण वाचतो निदान काही आठवडे तरी तर हे जो एक त्याच्यामधलं आहे किंवा असं असं केलं की काही आरामात आठवड्यात होतो तो टाळण्यासाठी काही करताय का आता तुम्ही करेक्ट सो हे इन अ वे चॅलेंज आहे आणि त्याचंच काम चालू आहे की ती अनप्रडिक्टेबिलिटी आहे ॲक्च्युली त्या फॉर्मॅटमध्ये अशा गोष्टी आहेत ना की सीझन वनमध्ये काहीच गोष्टी आल्या आहेतमॉलचा जो डेटा आहे किंवा त्यांचा एक्सपिरियन्स आहे इतक्या काय आपण म्हणूया जगभर हा शो केल्यानंतरचा त्याची जी एक अनप्रडिक्टेबिलिटीची जी गंमत आहे ना ती या शो या वेळेस पण वर्क होईल म्हणजे ज्या अपेक्षाने लोक येत आहेत किंवा ज्या अपेक्षानी लोक बघणार आहेत ओके तर ह्या सगळ्याला ब्रेक करून ते काय वेगळं घडणार ते तुम्हाला पुढच्या रविवार आणि सोमवारच्या एपिसोडमध्ये लगेचच लक्षात लग येईल सो ॲक्च्युली ह्याच्यावरती so uh, मी थोडा ॲड करायला हे करेन की बरोबर त्या तयारीनी येतात पण बाकीच्याही तयारीने येतात mm. एक दोन तयारीनी येत नाहीत आणि डिफरन्स हा असतो की प्रत्येक ग्रुप हे नाही की गेल्या पंधराबरोबर बरोबर नवीन माणूस येऊन खेळणार आहे की ते काय करतात माहिती आहे कारण नवीन बॅच इज एव्हरी वन इज न्यू तर तुम्हाला ते कळणार नाही त्यांची रिॲक्शन काय असणार आहे तुम्ही आधीचं बघून येणार खरं बट नवीन लॉट बरोबर सायकोलॉजी विल बी डिफरंट आणि प्रत्येकालाच वाटत असतं की मी स्टडी करून जातो आहे ते पंधराच्या पंधरा तेवढे स्टडी करून येणार आणि तिथे कुठेतरी एक डेस्पिरेशन यायला लागतं की ही इज बेटर देन मी क शी इज बेटर देन मी आणि मग यू रिॲक्ट हाच दिस टेस्ट टेस्ट अ लॉट आणि हा पेशन्स तुटतो तिकडे काही दिवस राहिल्यानंतर आणि यू रिॲक्ट आणि त्या आणि मग दॅन इट मेक्स अ चेन रिॲक्शन इनफॅक्ट जेव्हा सगळे काही लोकं म्हणायला लागतात तयारी करून आलेत तुम्हाला माहिती आहे तयारी केली म्हणजे तुम्ही पण तोच विचार करून आला होता हा एक असतो पॉईंट तो सबकॉन्शियसली येतो बट सगळे बघूनच येतात किती काही झालं तरी जसं गेल्या वर्षी मेघाबद्दल सगळे म्हणाले की ही तयारी करून आली आहे पण इतर लोकही जिंकायलाच आलेले त्यांनी आपली 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 एक तयारी केलेली त्यामुळे प्रत्येकाची तयारी वेगळी असते आणि मला वाटतं इन एनी इव्हेंट डे ते uh... चेंज होत राहतं ते तुमचं सगळे रिझॉल्वज असतात ना की मी असाच वागीन तसाच वागीन कुठेतरी दॅट एन्ड्युरन्स टेस्ट इज सो ट्रिकी कुठेतरी तुम्ही तुमचा पेशन्स घालवता अँड देन ऑल द ट्रू कलर्स कमआउट मग ते सगळी तयारी विहरी जाते बाजूला हॅलो तिकडे Uh, आधीच्या सगळ्या बिग बॉसमध्ये म्हणजे इतर भाषांमधल्या बिग बॉसमध्ये मॅनची एंट्री झाली आहे तर मराठीमध्ये तसं बघायला मिळेल का सामान्य माणूस नो सेलिब्रिटी मला वाटतं की वी वी कॅन मेक अ बिगिनिंग ह्या वेळेला पण ते पण गुलदस्त्यात आहे कळेल आणि मला वाटतं की ते इंटरेस्टिंग होईल कदाचित बिकॉज uh, बाकीचे सगळे एक सेलिब्रिटीज आहेत त्यांची वागण्याची कुठेतरी थोड्याशा फरकाने पण तरी असते थोडी ते कसे वागतील माहिती असतं हा एक अनप्रेडिक्टेबल एलिमेंट येऊ शकतो त्याच्यात तर वी कॅन थिंक अबाउट इट गेल्या वर्षी बिग बॉस मराठी सेकंड वीक ऑफ एप्रिलमध्ये सुरू झाला होता यावर्षी इतका उशीर का आणि यामुळे बाकीच्या सीझन्सना लाईक बिग बॉस तेलगू आहे मल्याळम आहे जे नंतर असतात बिग बॉस मराठी नंतर ते पण अफेक्ट होतील का तेही लेट येतील ते का आणि बिग बॉस हिंदीसुद्धा सुद्धा पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर, प्रश्ना उत्तर देतो दुसऱ्याचं ते देतील नाही त्याला काही सी म्हणजे जे फायनान्शियली इयरमधलं क्वार्टर वन असतं तिथेच तो सुरू करायचा होता एक लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे असं काही त्याचं फिक्स हे नाही आहे की तो एप्रिललाच येणार म्हणजे असं काही आमचं काय आपण म्हणूया गणित नाही आहे की तो एक एप्रिलला जायला पाहिजे मी जसं मगाशी म्हटलं की तयारीचा वेळ जो आहे ना हा प्रत्येक वेळेस थोडा व्हॅरी होतो म्हणजे तो बदलत राहतो गेल्या वेळेस आम्ही डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरला तयारी करून जवळजवळ पाच महिन्यानंतर तो एप्रिलपर्यंत आणू शकलो तेव्हाही तारीख एप्रिल एक होती ती पंधरा झाली यावेळेस ही तारीख कुठेतरी मेच्या सुरुवातीला काहीतरी ते एक पुटअप करायचं होतं पण मी जसं म्हटलं की आजही आम्ही कॉन्टेस्टंट्स आणि त्याची सगळ्या तयारीमध्ये आहोत त्या टास्कच्या तयारीमध्ये आहोत आणि तो फॉर्मॅट इव्हॉल्व्ह करण्याच्या तयारीमध्ये आहोत सो so, अशा वेळेस ते थोडं पुढे मागे तरी होतंच असं मला वाटतं आणि अर्थात आय पी एल किंवा ह्या सगळ्या जो फॅक्टर्स आहेत त्याच्यातले ते महत्त्वाचे असतात पण एनिवे क्रिकेट ही अशी गोष्ट आहे मला वाटतं ती काय म्हणतो आपण राऊंड द क्लॉक ती चालत राहणार आहे आज आय पी एल आहे उद्या वर्ल्ड कप आहे पुढे कुठली तरी एक मोठी सिरीज येईलच सो बिग बॉस या शोला कसं आहे ना की तुमची तयारी झाली की यू शुड डू द शो त्या आट्टा असा पाहिजे की तुम्हाला एक तारखेलाच करायचं आहे आणि मग आपण लॉन्च करू तर मग काय होईल ना जर तुम्ही अनप्रिपेअर्ड असाल ना तर मग तो शर रंगणार नाही आणि मग इव्हेंच्युअली प्रश्न उलटा होईल की पहिला सीझन चांगला होता दुसरा चांगला नाही तर त्यापेक्षा तयारी केलेली बरी असं मला वाटतं आणि सो आय थिंक सगळ्यात बेसिक स्केड्युलिंग एक स्ट्रॅटेजी असतं सो त्याच्यात जी काय कारणं असतात आपल्याला मॅक्झिमम एक्सपोजरसाठी आपण करतो तेव्हा लॉन्च डेट ठरवतो आणि त्याप्रमाणे शोच्या टायमिंग्स ठरतात बाकी लँग्वेजेसचं एकमेकांना काही कनेक्ट नाही आहे सो त्यांच्या त्यांचे टायमिंग त्यांच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे होतात आणि लाईक दिस वी मराठीचे डेट्स हे ठरले असं सो नॉट इंटरकनेक्टेड पण असं ऐकलं होतं ए स्केड्युलिंग आहे सो डेट्स थोड्याफार पुढे मागे दरवर्षी होतातच बट इट इज प्युअरली शेड्युलिंग की तुमच्या आधीचे शो कधी संपतायत मग बाकी काय येणार त्याचं रिप्लेसमेंट कधी सो बऱ्याच फॅक्टर्स आहेत त्याच्या त्याच्यात असं म्हणजे फार काही त्याच्यात अगदी हे करता येत नाही की हे डिले झालं म्हणजे काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे किंवा असं काही नाही आहे आणि यावेळेस शेड्युलिंग आणि यावेळेस आम्ही मे मध्ये लॉन्च करायचं हे ठरवूनच चाललो होतो पण त्याच्यात काही खूप सारे टेक्निकल गोष्टी आहेत नवीन सेट होतोय मोठं घर करतोय या सगळ्या फॅक्टर्समुळे त्या तयारीलाही अजून एक वेळ लागत गेला म्हणजे कदाचित त्याच सेटअप मध्ये करत असतो तर कदाचित टेक्निकल सगळी तयारी तर ता रेडी होती पण यावेळेस पुन्हा इन इनोवे स्क्रॅच पासून ते सगळं बांधलं गेलेलं आहे तुम्हाला घर बघायला मिळेलच सो विल रिअलाइज की त्याला किती जास्त वेळ लागला गेलेला आहे मला असं वाटतं की आता एक शेवटचा प्रश्न घेऊया निखिल सर किंवा रेगेसरांना म्हणजे भय ऑलरेडी क्लिअर केलं की त्यांना माहीत नसतं स्पर्धक कोण असतात सो आता त्यांनी म्हटलं की कॉमन मॅन जर हा फॅक्टर तुम्ही ॲड केला असेल तर ते कशाच्या बेसिसवर कारण ऑलरेडी चॅनलमधून अपील केलं जातं प्रमोज वगैरे असतात की तुमचे व्हिडिओज पाठवा जर मग असा फॅक्टर ॲड केला असेल तर मग ते कशाच्या बेसिसवर असेल यावेळेस तरी हा कॉमन मॅन सीझन नाही कारण तुमचा मुद्दा बरोबर आहे तसं करायचं असतं तर आम्ही आधीच डे वन डिक्लेअर केलं असतं ते बेसिस यू कॅन हां पण म्हणजे असं काही कंपल्शन नाही आहे की अनाउन्समेंट झाली पाहिजे अनाऊन्समेंट डी करतो की आपण जास्ती एंट्री झाल्या तर आपल्याला चॉईस जास्ती मिळतो पण पंधरा लोकांना गोळा करायला आपल्याला पण प्रत्येकाच्या कनेक्शनमध्ये कोण ना कोणतरी असतात आपण सजेस्ट करतो तर त्याप्रमाणे पण कास्टिंग होऊ शकतं असं काही हे नाही आहे पण ते म्हणाल ह्या हा मॅन सीजन नाही आहे सेस्टन ऑप्शन हे सर प्रश्न तुम्हाला आहे सर तुम्ही आता थोड्या वेळपूर्णात पूर्वी म्हणालात काय यावेळी बिग बॉस अगर मोठा आहे सहा काय पहिल्या सीझनचा सक्सेसमुळे घर मोठं गेलं का, सीजन चा का सीजन सर सीझन टूचा त्याच्या मागे रिझन आणि दुसरं रिझन आहे का सर त्या प्रश्नाचं नाही मला असं वाटतं गेल्या सीझनच्या घर घराबद्दल आम्हाला इतकं त्याचं कौतुक मिळालं आहे की खूप आउटस्टँडिंग घर घर ओमंग कुमार यांनी डिझाईन केलं होतं आणि एक्झिक्यूट केलं होतं टेक्निकल भाग आहे त्यातला ते, ते जे स्क्वेअर फीट आहे त्याच्यानंतर हळूहळू असं लक्षात आलं की काही एक्स्ट्रा जागा असायला हवा होता जेणेकरून ते कॉन्टेंट डेव्हलप करायची एक प्रोसेस असते तर त्या जागा जर रिपिटेटिव्ह होतात एका छोट्या घरामध्ये त्यामुळे ते जर मोठं केलं तर त्या वेगवेगळ्या जागा एक्सप्लोअर करता येतील आणि तशा काही इंटरेस्टिंग जागा आहेत ज्या यावेळेस सरप्राईज पण असतील आणि मला वाटतं की जे पहिल्या सीझनचं घर होतं ते इतकं आवडलेलं लोकांना समवेअर एक्सपेक्टेशन्स वाढलेले असतात तर यू हॅव टू गो वन अप जे एक्सपेक्टेशन एक्स्पेक्टेशन ऑडियन्स येतो त्यांना थोडंसं सरप्राईज करणं मला वाटतं विच इज ऑलवेज बेटर आणि इट इल ॲड टू द शो महेश सर प्रश्न तुम्हालाच आहे आज तुमची इथे एनर्जी पाहिली एकदम वेगळीच तुम्ही थीम सॉंगवर यू शोड सम फ्री हँड्स सर इन गोव्यामध्ये मलाच घेणार होते मी डेट्स दिले नाही सर एंडोमोला प्रश्न आहे महेश सरांबद्दल सरांची एनर्जी बघून तुम्ही असे काही तुम्ही बिग बॉस मध्ये घेता का त्याला कनेक्ट करता येणार नाही पण थिंक आय थिंक उलट स्पॉन्सर बहुतेक हो स्पॉन्सर जास्ती येतील आणि आय थिंक त्यामुळे उलट होत की कंटेस्टंट ना कुठेतरी इतके दिवस घरात राहिल्यावर कधी कधी तरी मॉरल थोडस इमोशनल वर खाली होतं त्या वेळेला ही एनर्जी कामात येते आणि ती त्यांना आपण पास ऑन करतो तेव्हा त्याच्या बाबतीत आम्हाला उलटा फायदा होतो सॉरी सॉरी माझा प्रश्न ओके आहे कॉन्ग्रॅच्युलेशन गाईज फॉर सीझन टू माझा प्रश्न महेश, uh, okay, uh, महेश सरांना सर, सर जेव्हा तुम्ही सलमान बरोबर बसता तेव्हा बिग बॉस बद्दल काय गप्पा होतात तुमच्या इनफॅक्ट uh, नाही होत म्हणजे काय आहे मी uh, सलमान तिकडे शूटिंगला जातो पण मी सलमानचे एपिसोड पाहिलेलं नाही त्याचं कारण सांगतो म्हणजे मला ज्यावेळेला यांनी सांगितलं तर मी आय वॉज टेम्प्टेड टू पण म्हटलं कुठेही त्याच्यासारखं करायची इच्छा होऊ नये कारण सलमान इज सलमान त्यांनी त्याची ओरिजिनॅलिटी आहे आणि मला माझी ओरिजिनॅलिटी uh, जपणं खूप महत्त्वाचं वाटतं बट ही इज व्हेरी कीन म्हणजे मी माझे एपिसोड त्यांनी पाहिले आहेत आय हॅव शोन इट टू इम ऑन वूट आणि ही इज व्हेरी हॅपी पण आणि मला आनंद यायचा होतो की त्यांनी म्हणजे आय आय कॅन ट्राय टू डू वट सलमान डज मी माझं केलं तरच ते लोकांना आवडेल त्यामुळे येस थँक्यू तुम्हाला हो 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 आज खूप छान म्हणजे मला आय एम ऑलवेज व्हेरी हॅपी विथ आपले मराठी पत्रकार दे आर ऑलवेज एनकरेजिंग म्हणजे ते अगदी नुसते बाय स्टँडर्ड्स नसतात आणि आज मला आनंद होतो की ते आम्ही एक छोटीशी गंमत केली की कोणतरी तुमच्यातनं रिप्रेझेंटेटिव्ह यावा आणि तुम्ही इतकं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात आणि स्पेशल मेन्शन टू दिलीप ठाकूर दिलीप युआर एक्सट्रीमली स्पोर्टिंग सो आमच्याकडनं एक टोकन ऑफ एप्रिसिएशन बायकोला सांगितच ना गम्मत केली म्हणून तिथे घाबरलेली नको 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 तुम्हाला आज एक आज हे तिघही इकडे आहेत आणि तसंच त्यांच्यासोबत म्हणजे हे रॅपचिक सॉन्ग जे आपण ऐकलं त्याचे लिरिसिस्ट यो म्हणजे सचिन पाठक आणि म्युझिक डिरेक्टर हितेश पाठक यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो हितेश मोडक मोडक ओ आय एम सो सॉरी सुनो सॉरी भाई और बहनो बहिणींना हितेश तुम्हाला आज एक सॉरी हितेश मोडक हे त्यांचं नाव आहे आय एम सो सॉरी आता मी रिक्वेस्ट करते सगळेच आपले जे मीडिया आणि फोटोग्राफर्स यांना यांना ज्यांना ज्यांना फोटो ऑप्स करायचे ते येऊ शकतात थोडे इथे होणार और बहिणींना आणि